अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान देणारे शिक्षण महर्षी डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा पुणे जिल्ह्यातील आळंदीत भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय. अध्यात्माचे गाढी अभ्यासक मारुती महाराज कोरेकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वरूप दर्शन मंच आळंदी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्या प्रसंगी हबप किसन महाराज साखरे, हबप मोहन महाराज कठाळे, हबप रामेश्वर महाराज शास्त्री, हबप प्रकाश महाराज बोधले, हबप प्रकाश महाराज जवंजाळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण, माहीत सेमआयटी शिक्षण संस्था समूहाचे सचिव आणि कार्यकारी संचालक प्राचार्य डॉक्टर मंगेश कराड आदी मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व आजी माजी नगराध्यक्ष उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यागमूर्ती प्रयागक्का कराड यांच्या आशीर्वादाने, तसेच स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेनेच हे सर्व कार्य घडले. या घाटाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. आळंदीकरांच्या सहकार्यानेच हे घाट बांधता आले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासारखा द्रष्टा माणूस माझ्या पाठीशी असल्याने हे कार्य उभे राहिले. तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न येथून पुढेही करीत राहीन, अशी ग्वाही डॉक्टर कराड यांनी दिली आहे. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मनात ज्ञानेश्वर तुकारामांचा संदेश द्यावा अशी उत्कट इच्छा होती. सर्व जगामध्ये हिंसाचार, दहशतवाद, अशांतता आदी फैलावले आहेत, याला उत्तर काय असा प्रश्न सर्व जगातील विचारवंतांना पडलाय. मूल्याधिष्ठित वैष्णव शिक्षण पद्धती हे यावरचे उत्तर असू शकेल अशी आमची धारणा आहे. जगातील विविध धर्मांचे ग्रंथ हे जीवन ग्रंथ आहेत, म्हणून त्यातील संदेश विद्यार्थ्यापर्यंत गेला तर विश्वशांती साध्य होऊ शकेल असा विश्वास डॉक्टर कराड यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केला. माझं नाव होतं तुला मला माहित नाही. आता जागतिक परिषदेमध्ये एक शब्द इकडे होऊ नये असं म्हणतात, मी काय लिहिलं होतं, पण प्रत्यक्ष माऊली जणू काय आपल्या पाठीशी उभी असा भास होतो. मी काही निर्माण ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु तुकाराम महाराज आपल्या पाठीमागे आशीर्वाद देत उभे आहे आणि विवेकानंद बाजूला आहे असा आभास झाला. आणि त्याच्यातून जे काही बोललो ते तुम्ही ऐकलं असेल, ते काही इंग्रजी सांगण्याचा विषय नाही, पण पहिल्यांदाच वारकरी समुदायाच्या ज्ञानेश्वरांच्या पहिल्या ओळीचा उल्लेख आणि ते जे बोलणं होतं त्याचा खूप आनंद आणि समाधान वाटलं की फॉर द फर्स्ट टाइम जगाच्या या मोठ्या व्यासपीठावर वारकरी समुदायाची पताका आपण घेऊन गेलो आणि तुमचा एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी जे काही बोललं गेलं त्याचा संदेश वेगळाच. मी आळंदीकरांना किती धन्यवाद देऊ मला माहीत नाही. त्यांनी गेली 30 वर्ष काम पाहिलं तर वसंतदादाची आठवण झाली शिवरा. या वसंतदादानी मला खूप या बाबतीमध्ये आशीर्वाद आत्ताच तुम्ही जो माझा सत्कार केला, हा विश्वधर्मी विश्वनाथला विश्वशांतीचा दूत म्हणून पुरस्कार दिला गेला तोही शांती धर्म पुरेकर बाबांच्या हस्ते. मी तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा इथून पुढे प्रयत्न करीन एवढं फक्त सांगतो आणि सांगतो. धन्यवाद. मारुती महाराज कुरेकर म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी जगाला भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड कार्य करीत आहेत. त्यांचे कार्य पाहिल्यानंतर म्हणावेसे वाटते, भारत मातेने स्वामी विवेकानंदांसारखा सुपुत्र जन्माला घातला तर महाराष्ट्राच्या भूमीने विश्वनाथ कराड यांसारखा सुपुत्र दिलाय. डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी अमेरिकेत भरलेल्या जागतिक स्वधर्म परिषदेमध्ये ज्ञानोबा तुकोबांचा संदेश जगासमोर मांडला. वारकरी संप्रदायाचे वैभव जगामध्ये वाढवण्याचे कार्य डॉक्टर कराड यांनी केले. इंद्रायणीच्या काठी घाट उभारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले असे मारुती महाराज कुरेकर यांनी नमूद केले. आणि तेव्हा आमची जी सत्कार मूर्ती आहे त्यांचं काय वर्णन आणखी करून सांगावं. त्यांनी असं सांगितलं म्हणजे हे बघा, अमेरिकेमधले जेवढे प्राचार्य आहेत, विद्वान आहेत, हे सर्व विद्वान जरी गोळा केले तरी या विवेकानंदाच्या पासंगाला सुद्धा पुरू शकत नाही असा हा महान बुद्धिमान सुपुत्र ज्या भारत मातेने आपल्याला दिला त्याचा जेवढा आपण गौरव करतो त्याचा आदर्श घेऊन आमच्या आणि विश्वनाथ महाराजांनी
हृदयामध्ये साठवलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांना साठवलेलं आहे. प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.